नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील पुढच्या कवितेचं ॲप्रिशिएशन ऑफ पोयम म्हणजेच रसग्रहण पाहणार आहोत. त्या कवितेचं नाव आहे द ट्विन्स. काय दिसतंय समोर आपल्याला बघा. काय दिसतंय? क्वेश्चन 3B म्हणजे आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये क्वेश्चन 3B असतो, ॲप्रिशिएशन ऑफ पोयम, कवितेचे रसग्रहण. याला गुण असतात 5. कसं असतं स्वरूप ते आपल्या समोर येतं आहे. आता आलेलं आहे स्वरूप. बघा क्वेश्चन 3B, ॲप्रिशिएशन ऑफ पोयम 5 marks. टायटल पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच अँड थीम ऑर सेंट्रल आयडिया. इट इज अ फॉर्मॅट ऑफ अवर क्वेश्चन इन अवर ॲक्टिव्हिटी सीट क्वेश्चन नंबर 3B. लेट अस स्टडी डिटेल. आपल्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक 57 वरती कविता आहे 3.2 द ट्विन्स. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 5 पैकी 5 गुण मिळवायचे असतील तर हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. बघा ॲक्टिव्हिटी शीटचं उत्तर, क्वेश्चन 3B उत्तर लिहित असताना पहिला मुद्दा आपल्याला लिहावा लागतो द टायटल. टायटल म्हणजे कवितेचं शीर्षक. द ट्विन्स, ट्विन्स म्हणजे जुळे जुळे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो पोएट. या भागामध्ये लिहावं लागतं कवी चं नाव किंवा कवयित्रीचं नाव जे दिलेलं असतं कवितेच्या शेवटी. कसं लिहायचं पोएटचं या भागामधलं उत्तर? द पोयम इज रिटन बाय, आणि त्याच्यानंतर लिहायचं नाव कवीचं, हेनरी सॅमब्रुक लेई. हे आहे कवीचं नाव. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तिसरा, राईम स्कीम म्हणजे यमक योजना. यमक योजनेचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे ते असं, द राईम स्कीम इज ABAB. या कवितेची राईम स्कीम आहे ABAB. अशा पद्धतीने आपण राईम स्कीम या पॉईंटचं उत्तर लिहू शकतो. त्याच्यानंतर चौथा मुद्दा असतो फिगर्स ऑफ स्पीच, म्हणजे कवितेमध्ये अलंकार असतात बरेच. त्यातल्या फक्त एका अलंकाराचं उत्तर आपल्याला या भागामध्ये लिहायचं आहे. आपण या कवितेत असलेले काही अलंकार पाहणार आहोत आणि आपल्याला फक्त या भागामध्ये एकच अलंकाराचं नाव लिहायचं, याच्यासाठी असतो 1 गुण. द ट्विन्स ही कविता आहे आणि या कवितेमध्ये अलंकार आहे अलिटरेशन, अनुप्रास अलंकार. आणखीन दुसरा पुढचा अलंकार आहे तो म्हणजे हायपरबोले, अतिशयोक्ती अलंकार. आणि पुढचा अलंकार आहे पन. या कवितेमध्ये अलिटरेशन, हायपरबोले आणि पन असे विविध अलंकार आहेत. याच्यापेक्षा दुसरे अलंकार या कवितेमध्ये असू शकतात. आपल्याला फक्त लिहायचं आहे ते एका अलंकाराचं नाव. ॲलिट्रेशन लिहा, हायपरबोले लिहा किंवा पण लिहा, 1 गुण आहे. चला आपण आता पुढच्या भागाकडे वळूया. 5वा मुद्दा आहे थीम किंवा सेंट्रल आयडिया, म्हणजे या कवितेची थीम काय आहे, सेंट्रल आयडिया म्हणजेच मध्यवर्ती कल्पना काय आहे, या कवितेतून कवी आपल्याला कोणता संदेश देऊ इच्छितो हे या भागामध्ये आपल्याला लिहावं लागतंय. आपण पहिली ओळ या थीममध्ये लिहितोय, सेंट्रल आयडियामध्ये लिहितोय ती अशी, धिस इज अ व्हेरी फनी अँड ह्युमरस पोयम. ही कविता अतिशय विनोदी आहे. पुढचं वाक्य लिहायचं आहे द पोएट हेनरी अँड हिज ब्रदर जॉन आर ट्विन ब्रदर्स. कवी आणि कवीचा भाऊ हे जुळे होते. द पोएट इज शेअरिंग हिज एक्सपिरियन्सेस दॅट ही हॅड फेस्ड बिकॉज ऑफ हिज ट्विन ब्रदर जॉन. कवीने या कवितेमध्ये त्याचा भाऊ जुळा असल्यामुळे त्याला कोणकोणत्या घटनांना सामोरं जावं लागलं, त्याला कोणते अनुभव आले हे यामध्ये त्यानं व्यक्त केलेलं आहे. पुढची ओळ आपण लिहू शकतो एव्हरीवन कन्फ्यूज बिकॉज ऑफ देअर सिमिलॅरिटी. प्रत्येक जण त्याच्या साधर्म्यामुळे कन्फ्यूज होतो आहे, गोंधळून जातो आहे. द पोएट हॅज क्रिएटेड ह्युमर दॅट मेक्स एव्हरीवन लाफ. कवीने या कवितेमध्ये विनोद निर्माण केला आहे ज्याच्यामुळे प्रत्येक जणाला हसायला भाग पाडलं जातं, प्रत्येक जण हसतो. अशा प्रकारे 3 ते 4 ओळीमध्ये आपल्याला कवितेची सेंट्रल आयडिया ही लिहायची आहे, लिहावी लागते. याला असतात 2 गुण. किती गुण असतात? 2 गुण. विद्यार्थी मित्रांनो, आशा करतोय आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल. आवडला असेल आपल्याला हा व्हिडिओ तर शेअर करा तुमच्या मित्रांना, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, आणि मिळूया त्यांनाही 5 पैकी 5 गुण आपल्यासारखेच आणि आयुष्यात होऊ द्या सक्सेस सक्सेस सक्सेस. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला भरभरून प्रेम देत आहे,
याच्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुन्हा. बाय बाय.